पनवेल महापालिका क्षेत्रातील चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी 4 कोरोना रुग्ण हे फक्त एकट्या कामोठ्यात आढळल्यानं कामोठेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तर 5वा रुग्ण हा नवीन पनवेलमधील आहे. कामोठेतील 53 वर्षीय व्यक्तीस पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर व्यक्ती महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून या व्यक्तीवर MGM रुग्णालय कामोठे येथे उपचार सुरू आहेत. ही व्यक्ती दररोज कामोठे ते CST असा बस प्रवास करत असून या व्यक्तीला मुंबई येथील कामाच्या ठिकाणी अथवा प्रवासादरम्यान कोरोनाची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही व्यक्ती अगोदरपासूनच कॅन्सरच्या आजारावर उपचार घेत आहे. तर दुसरी व्यक्ती ही 46 वर्षीय महिला असून सांताक्रूज येथील देसाई जनरल हॉस्पिटल येथील सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. या महिलेला हॉस्पिटलमधून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निकष समोर आलाय. या महिलेवर 16 एप्रिल पासून मुंबई भाभा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तर कामोठे येथील सेक्टर 34 येथे राहणाऱ्या एका 29 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचं समोर आलंय. तर 4था रुग्ण हा कामोठे सेक्टर 15 येथे राहणारा असून 36 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. ही व्यक्ती ETV भारत येथे पत्रकार म्हणून काम करीत असून मुंबई येथील कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निकष समोर आलाय. सध्या ही व्यक्ती गोरेगाव येथील फर्म हॉटेलमध्ये 20 एप्रिल पासून विलगीकरण कक्षामध्ये आहे. तर नवीन पनवेल येथील 27 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचं समोर आलंय. सदर व्यक्ती सायन हॉस्पिटल येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. हॉस्पिटलमधूनच त्या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात आज नव्यानं 5 रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 49 वर पोहोचली आहे. तर यामध्ये 17 रुग्ण हे बरे झाले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.